राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, 2 महिन्या अगोदरच मला सांगितलं होतं का तुझी तिकीट मी फायनल केली, त्या आशेवरच मी 2 दिवसापर्यंत राहिलो। काल अपक्ष अर्ज आपण सादर केलात, पक्षाचा सुद्धा सादर केलात, तर या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी सांगितलं होतं का मी तुझा अर्ज भरण्यासाठी येणार आहो, कुठे मासी शिंकली हे माहिती नाही। 82-83 पासून या मतदारसंघामध्ये जिथं काहीच नव्हतं, एक कार्यकर्ता नव्हता, हे मोठं रोपटं आपण तयार केलं आणि आज हिरवगार झालेला हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे माझ्या पाठीमागे खंजीर खुपसून आज मला साधारणतः या पक्षापासून दूर करण्यात आलं। म्हणूनच काल अपक्ष फॉर्म 25,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण फॉर्म भरलात। 100% फॉर्म मागं घेणार नाही, कोणीही येवो, देव जरी आले तरी माझा उमेदवारी अर्ज फायनल आहे, तो निश्चित राहील, यात काही शंका नाही। आणि त्या माध्यमातूनच लोकांचा, काँग्रेसचे जे निष्ठावंत होते आज दुखी आहे तेसुद्धा माझ्यासोबत आहे, दलित पीडित शोषित समाज माझ्यासोबत आहे जो भारतीय जनता पार्टीला मतदान देत नव्हता, मुस्लिम समाजसुद्धा आज माझ्यासोबत आहे, कारण का मुस्लिम समाज या अगोदर भारतीय जनता पार्टीपासून दूर होता, परंतु मी अपक्ष फॉर्म भरला, जिथं मी भारतीय जनता पार्टीला जीवदान दिलं, एक एक कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये निर्माण केला, आज मोठं झाडं भारतीय जनता पार्टीचं उभं केलं।